हॅलो फ्रेंड्स मी शीतल पाटील मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक, तुम एक खूप छान असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजची स्टिचिंग बघणार आहोत तर ह्या ब्लाऊजला बेल्ट ब्लाऊज किंवा थ्री पीस ब्लाऊज किंवा विथ योगपट्टी असंही म्हटलं जातं म्हणजे प्रिन्सेस कटमध्ये तर ह्या ब्लाऊजची पूर्ण स्टिचिंग मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ह्याच ब्लाउजची कटिंगचा व्हिडिओ मी सेपरेट अपलोड केलेला आहे सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तिथे आणि ह्या ब्लाउजची साईडची जी डिझाईन आहे त्याचाही सेपरेट व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर ह्या व्हिडिओमध्ये आपण स्लीवज कसे कर जॉईंट करतात आणि खूप छान अशी फिटिंग कशी कर करतात आणि फ्र फ्रंट साईडची पूर्ण स्टिचिंग तुम्हाला इथे दिसत असेल फिनिशिंग वगैरे हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि ह्या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला कमेंट्स वाचून दाखवेन ठीक आहे तर चला सुरुवात करूयात मीते ले ले तर मी ते सगळ्यात आधी स्लीव्ज घेतलेले आहेत तर नेहमीप्रमाणे आपण जसे नॉर्मल स्लीव स्टिच करत असतो तसेच करायचे आहेत इथे अस्तर जॉईन करून घ्यायचं खाली मी मेन फॅब्रिक आहे ते सरळ ठेवलेलं आहे आणि वरती अस्तर घेतलेलं आहे तर हे नंतर आपण फोल्ड करणार आहोत तर इथे मी पहिल्यांदा अस्तर का म्हणजे स्लीव्ज का घेतले जसं की मी तुम्हाला एक व्हिडिओ सेपरेट बनवलेला आहे की परफेक्ट ब्लाऊज कसा स्टिच करायचा असतो स्टेप बाय स्टेप तर आपण नेहमी बॅक साईड पहिल्यांदा स्टिच करायची असते तर ह्या बॅक ह्या ह्या ब्लाऊजची बॅकसाईडचा व्हिडिओ मी तुम्हाला दिलेलं आहे म्हणजे ॲक्च्युली स्लीव स्टिच करायचे असतात सगळ्यात आधी म्हणजे ते कसं आपण म्हणजे हा जो पार्ट असो ना स्लीवचा तो परफेक्ट स्टिच करून एका बाजूला ठेवला की आपलं म्हणजे पटकन आपण नंतर जेव्हा आपला फ्रंट आणि बॅक दोन्हीही स्टिच होतं त्यावेळेला आपण पटकन घेऊन जॉईन करू शकतो तर पहिल्यांदा स्लीव स्टिच करायचे असतात नंतर बॅक साईड आणि नंतर मग फ्रंट साईड ठीक आहे शेवटी फ्रंट साईड स्टिच करायची आणि नंतर हे तिन्ही पार्ट आपण जॉईन करून पटकन आपली स्टिचिंग जी आहे ती पटकन होऊन जाते फिटिंग वगैरे अजिबात वेळ लागत नाही फक्त हे तीन पार्ट आपण तयार करून ठेवायचे असतात स्टेप बाय स्टेप तर इथे मी बॅक साईड घेतली होती तर त्यामुळे मी इथे आता स्लीवज घेत आहे सगळ्यात आधी स्टिच करून तर इथे तुम्हाला दिसत आहे मी कशी घेते तर इथे मी राहिलेलं अस्तर जे आहे ते इथे जॉईंट करून घेणार आणि बाकीचा जो भाग आहे तो कट करून टाकणार आहे तर मला भरपूर अशा कमेंट्स येत आहेत की आहे ना मी खूप जरा फास्ट बोलते तर माझी सवयच आहे फास्ट थोडी बोलायची कारण की मला असं वाटतं की छोट्याशा व्हिडिओमध्ये एवढं सगळं बोलून म्हणजे होणार नाही तर मी फास्ट बोलतो बोलून ते सगळं सांगण्याचा सा प्रयत्न करत असते तर इथे आपण जेवढे पण म्हणजे बघायचं पहिल्यांदा स्लू जॉईंट करून कुठे काय कमी जास्त एका सेंटर काढून घ्यायचं आणि जे पण धागे वगैरे असतील ते लागलेच आपण कट करून टाकायचे नंतर साठी काही सुद्धा ठेवायचं नाही कधीच कोणत्याच पार्टमध्ये या तर आता इथे योगपट्टी जी आहे जशी तशी मी इथे कट करून घेत आहे कारण की आपल्याला वरचा हा जो पार्ट आहे तो आपल्याला लॉक करायचा आहे त्यासाठी तर इथे आपण आता हा पार्ट जो आहे आपण खाली मी मेन फॅब्रिक हे सरळ ठेवलेलं हो आहे आणि वरती अस्तर घेतलेला आहे का तर आपल्याला इथे गळा जो आहे तो फोल्ड करायचा आहे इथे मी गोल गळा घेतलेला आहे तुम्ही स्क्वेअर किंवा त्रिकोण किंवा म्हणजे पंचकोन वगैरे कोणताही तुम्हाला आवडेल तो घेऊ शकता काहीच हरकत नाही आहे इथे मी गोल घेतलेला आहे नॉर्मल आणि इथे मी फोल्ड करून असं स्टिच दुमडून असं स्टिच करून घेते मग इथं आपला गळा तयार झाला परफेक्ट आता इथे काय करायचं आपण राहिलेलं अस्तर जे आहे ते जोडून घ्यायचं आहे आणि एक गोष्ट तुम्हाला अशी सांगायची की आहे ना जर तुम्ही म्हणजे एखादा कपडा स्टिच करायला घेतलेला आहे आणि तो जर चुरगळलेला असेल तर आहे ना ते प्लीज तुम्ही जास्तीत जास्त करून आहे ना प्रेस करून घेण्याचा प्रयत्न करत जा चुरगळलेला कपडा कधीही स्टिच करू नका कारण की तुमची फिनिशिंग खूपच खराब येईल आणि तुम्हाला स्वतःला ते आवडणार नाही जर तुम्ही स्टिचिंग करत असाल ना तर तुम्ही स्वतः बघा तुम्हाला अजिबात आवडणार नाही स्टिच च करायला तसले कपडे तुम्ही पहिल्यांदा स्वतः म्हणजे प्रेस करून घेण्याचा प्रयत्न करा व्यवस्थित ॲटलिस्ट जे, जे, ले ले, जे ले ले, ते जे चुरगळलेले जे लाईन्स पडलेले असतात ना ते तरी थोडेफार मिटवण्याचा प्रयत्न करा आणि नंतर स्टिच करा आणि नंतर फायनली जेव्हा आपला ब्लाउज परफेक्ट स्टिच होतो तर त्यावेळेला फायनली आपण प्रेस केलं तर चालतं तेव्हा आपण एकदम कट टू कट म्हणजे परफेक्ट प्रेस करायचं असतं ती गोष्ट वेगळी पण हे स्टिच करताना अतिशय गरजेचं आहे तुम्हाला त्याने काय होतं की थोडंसं कपडे चुरगळलेले असल्यामुळे ना कपडा इकडे तिकडे म्हणजे होतो आपल्याला कळत नाही पण भरपूर म्हणजे भरपूर वेळा होतो तर, थोड़ा तर फाइनल प्रेस करा वेला ते थोडंसं हे करानंतर जेव्हा आपण फायनल प्रेस करायला जातो त्यावेळेला ते चूनचून पडतात ब्लाऊजला तर त्यामुळे आधीच आपण प्रेस करून घ्यायचा आणि स्टिच करायचं आणि तुमचं पटकन ब्लाऊज होऊन जाईल आणि तुम्हाला स्वतःला ते आवडेल आणि नेक्स्ट ब्लाऊज कधी म्हणजे शिवायला तुम्हाला स्वतःमध्ये एक वेगळं असं फिलिंग येतील तर त्यासाठी तुम्ही पहिल्यांदा स्टि प्रेस करून घ्यायचा आता इथे मी मार्किंग करून घेते कारण की थोडीशी मुजल्यासारखी झाले तुम्हाला दिसावी म्हणून थोडंसं डार्क करून घेते इथे मी आता इथे मी आहे ना हा पार्ट चेक करणार जसं मी तुम्हाला सांगते प्रत्येक वेळेला पण जो पण पार्ट स्टिच करत असतो तो प्रत्येक वेळेला चेक करायचे उकट म्हणजे वेळोवेळी चेक करत राहायचं त्याने काय होतं जेव्हा आपण फायनल फिटिंग करायला जातो तेव्हा आपल्याला त्रास होत नाही कमी जास्त होत नाही तुम्ही म्हणता ना बॅक साईड आणि फ्रंट साईड आमची कमी जास्त होते तर ती अजिबात येणार नाही ठीक आहे तर आता इथे आपण जसं आणि इथे काय करायचं आहे की जी हुकची बाजू आहे ना गळ्याची बाजू ती खालच्या बाजूला पाहिजे आणि फिटिंगची बाजू वरच्या बाजूला पाहिजे तर तुमची ही जी स्टिचिंग आहे ना ती परफेक्ट येणार असं का करायचं आहे तर ते म्हणजे आपली हुकची बाजू आहे ना ती थोडीशी मोठी असते आणि फिटिंगच्या साईडला थोडी लहान असते मग ती फिटिंगच्या साईडची लहान जी साईज आहे त्याच्यामध्ये आपल्याला परफेक्ट येतं स्टिच करायला ठीक आहे नाही तर चून पडतील दुसरं काही होणार नाही चून पडणार त्यासाठी आपण हुक साईडची बाजू खाली ठेवायची जसं तुम्हाला इथे दिसत आहे तसं आणि फिटिंग साईडची बाजू जी माझ्या आर्महोलची साईट आहे ती वरच्या बाजूला घ्यायची ठीक आहे तुम्ही ट्राय करून बघा तुम्हाला नक्की हे जमेल आता इथे आपण म्हणजे मिडल टक्स पण घेतला आणि इथे सेंटर आपण कट करून घ्यायचं आहे जिथे आपण टक्स पॉईंट घेतला ना तो आणि टक्स पॉईंटचे मी चार्ट दिलेले आहेत तुम्हाला म्हणजे माग कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला चार्ट दिलेला आहे जर बघितला नसेल तर बघा प्लीज आता इथे योगपट्टी आपण जॉईन करून घ्यायची आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी खूप म्हणजे स्लो बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मला नक्की सांगा मी असंच बोलू का म्हणजे कारण का मला भरपूर साऱ्या कमेंट्स सा होत्या ना की ना मी फास्ट थोडंसं बोलते म्हणून तर मला नक्की सांगा का ह्याच्यापेक्षा अजून हळू मी म्हणजे तुम्हाला सांगितलं पाहिजे तर आता इथे आपण असं दुमडून सगळं हे घेतलेलं आहे जसं नॉर्मल आपण कटोरी ब्लाऊजला फोर्टक्स ब्लाऊजला करतो तसंच आहे काही याच्यात का वेगळं नाही फक्त खाली जर तुम्हाला स्टिच करून घ्यायची असेल तर तुम्ही करून घेऊ शकता मी इथे करत नाही आहे मी इथे प्रेस करून घेणार एकदम टाईट शेवटी सगळ्यात ब्लाऊज जेव्हा आपला स्टिच होईल त्यावेळेला तर म्हणजे फिटिंग वगैरे झाल्यानंतर मी घेणार स्टिच करून म्हणजे प्रेस करून घेणार तर ते मी तुम्हाला सांगेल त्यावेळेला दाखवेल मी तो फोटो तुम्हाला आणि व्हिडिओच्या एंडिंगला ब्लाऊजही दाखवेन तुम्हाला कसा झाला आहे तो पूर्ण कारण मला त्याची पण कमेंट होती की पूर्ण ब्लाऊज दाखवा म्हणून तर दाखवत असते बऱ्याच व्हिडिओमध्ये काही काही व्हिडिओमध्ये राहून जातं तर इथे पण आपण सेम केले आणि फोल्ड करून घ्यायचं आता तुम्हाला इथे एक असं सांगावचं वाटतं की भरपूर जणांचं काय होतं की ना हुकच्या बाजूला ना म्हणजे योगपट्टी आणि हुकची जी वरचा वाट आहे तर तो थोडासा असा खाली खेचल्यासारखा होतो तर ते होऊ नये म्हणून आपण काय करायचं इथे बघा आता आता ही जी साईट आहे ना ती अशी खेचल्यासारखी होते खालच्या बाजूला तर तुम्ही काय करायचं इथून असा राऊंड वरच्या साईडला अर्धा इंच सा फक्त घ्यायचा वरच्या साईडला आणि योगपट्टी जॉईन करायची त्याने काय होणार की खालची जी बाजू आहे ती सरळ येणार तुमची माझं काही इथे काय आलेलं नाही तसं नाही मी तुम्हाला दाखव दाखवलं असतं जर एखाद्या व्हिडिओमध्ये जर तसं आलं तर मी तुम्हाला नक्की दाखवेन जास्त नाही फक्त अर्धा इंच आपण वरच्या बाजूला कट करायचं हु म्हणजे टक्सपर्यंत ठीक आहे जास्त नाही कट करायचं अर्धा इंच कट करा त्याने तुमची परफेक्ट फिटिंग बसेल तर आता इथे आपण हुकपट्टी आणि आईपट्टी हे आपण कट करून घ्यायचे आहे हुकपट्टी नेहमी अस्तरची कट करायची आणि आईपट्टी ही नॉर्मल आपण ब्लाउजचा जो कपडा असतो त्याचा करायचं तर इथे बघा तर इथे मी आईपट्टी जॉईन करून घेते तर इथे मी एकदा चेक केलं परफेक्ट आहे का तर परफेक्ट आहे तर इथे ही आईपट्टी आपण असे जॉईंट करून दुमडून घ्यायचं आहे व्यवस्थित जेणेकरून ते वरचा आणि खालचा भाग जो आहे योगपट्टीचा आणि गळ्याचा तो आपला म्हणजे हे होईल कवर होईल परफेक्ट धागे वगैरे काही निघणार नाहीत तर इथे मी धुमडून अशी बरोबर मध्यम स्टिच करून घेते आणि हा व्हिडिओ अपलोड करायला थोडा वेळ झाला कारण का थोडंसं मला हाताला सुई लागली होती त्यामुळे आणि जे म्हणजे मी नख वाढवलेलं होतं त्यामुळे मी वाचले नाही तर माझं पूर्ण बोट ते स्टिच करून निघालं असतं ते थोडंसं माझं म्हणजे सुई लागली तिथे आणि ते म्हणजे माझ्या नेलमधून मा नकातून दोन तीन वेळा सुई निघून हात म्हणजे बोटाच्या इथे थोडीशी आतमध्ये गेली तर मग त्यामुळे मला म्हणजे मी अपलोड केला नव्हता थोडे म्हणजे हे झालेलं मला घाबरल्यासारखं झालं होतं मग मशीनवरती थोडे बसले नव्हते दोन दिवस तर त्यामुळे हा व्हिडिओ अपलोड करायला वेळ झाला तर जरा समजून घ्या तुम्ही नाहीतर मी तुम्हाला माहिती आहे मी प म्हणजे लगेच कटिंगच्या दुसऱ्या दिवशी व्हिडिओ अपलोड करत असते तर इथे थोडासा वेळ झाला तुम्हाला थोडीशी वाट बघावी लागली आणि काय झालं म्हणजे ते दोन दिवस लेट झाल्यामुळे तर मला आता बाकीचे जे ब्लाऊज आहेत ऑर्डर ते खूपच आता म्हणजे पेंडिंग आहेत आणि फास्टमध्ये करायचं आहे फास्ट करें तर मी तुम्हाला अर्धे व्हिडिओ त्यातले दाखवेन आणि अर्धे नाही असं होणार आहे कारण का मला सगळे व्हिडिओ तुम्हाला दाखवणं म्हणजे शक्य होणार नाही कारण की फास्टमध्ये आता मला ते पूर्ण कम्प्लीट करायचे आहेत थोडा एक दोन दिवस जरी आराम घेतला ना तर तो अंगावरती येतो म्हणजे नुकसान होतं आपलंच तर ते आता इथे मी असं म्हणजे स्टिच करून घेते जॉईन करून मी दुसरी पण स्लीव्ज इथे जॉईन करून घेतलेली आहे आणि परफेक्ट स्लीव्ज कसे कर जॉईन करायचे असते त्याचे पण व्हिडिओ सेपरेट मी तयार केलेले आहेत स्लीव्ज कशी कटिंग करायची वगैरे कर 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 तर हे जे पण स्लीवचा कटिंगचा व्हिडिओ मी ह्याच म्हणजे कटिंगच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे प्रिन्सेस कटच्या ठीक आहे तर आता इथे बघा परफेक्ट आलेला आहे चून वगैरे कुठे काही ब्लाऊजला पडलेलं नाही स्लीव्सच्या जागेला आणि जी मी स्लीवची कटिंग तुम्हाला सांगत असते ती परफेक्ट कट टू कट येते काही म्हणजे जास्त म्हणजे कमी पडत नाही कधी तर इथे बघा आपण आता बाहेरच्या साईडून आहे ना स्टिच करून घ्यायचं आहे ब्लाऊज बाहेरच्या साईडून एक एक म्हणजे पॉईंट असं आपण स्टिच करून घ्यायचं असतं फक्त तर दोन्ही बाजूला घेते मी स्टिच करून आता इथे दुमडून आपण आहे ना प म्हणजे धागे वगैरे जे असतात ना ते वेळोवेळी कट करत जा म्हणजे काही निघा म्हणजे कुठे काही राहिलं असेल धागा तर वेळोवेळी वेळोवेळी कट करायचं तेने काय होतं की म्हणजे नंतर ते नंतर राहून जातं आणि मग फिनिशिंग येत नाही आपल्याला मी नेहमी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते धागे वगैरे जे पण काही निघत असतील दिसत नाही ज जसे आपल्याला दिसतात स्टिच करत करत तसं पटकन कट करून टाकायचं ठेवायचे नाहीत ठीक आहे आता इथे बघा हे मागची आणि पुढची बाजू जी आहे ती परफेक्ट एकावर एक आलेली आहे इथे बघू शकता हुक पट्टीला आणि इथे मागचा पुढचा हे जर परफेक्ट आलं ना तर तुमची फिटिंग म्हणजे ह्या प्रकारे तुम्ही करू शकता जर मागे पुढे आली ना फिटिंग म्हणजे हुक म्हणजे एकावर एक, एक जास्तच पुढे गेले आणि किंवा बॅक साईडपासून हुक आणि आयपट्टी ही मागं आली तर ते तुम्ही वेगळी कटिंग तु वेगळी फिटिंग करावी लागेल तुम्हाला वेगळ्या पद्धतीची आता इथे काय करायचं स्लीवचा अर्धा घेतला आपण वरती तुम्हाला जर लुझिंग ठेवायची असेल तर एक पॉईंट घ्या मला कमेंट होती लुझिंग त्यामध्ये तुम्ही एक पॉइंट एक्स्ट्रा घेऊ शकता कटिंग करताना नाहीतर असं म्हणजे हे आता अप्पर चेस्टचा मी चौथा घेतला आणि त्यामध्ये एक पॉईंट एक्स्ट्रा घेतला एक म्हणजे पावण्यानं वरती इथे मी मार्किंग केली तर माझं म्हणणं असं आहे की ना जर तुम्हाला लुझिंग ठेवायची असेल तर फक्त अपर चेस्टमध्ये ठेवा आर्महोलच्या इथे आणि किंवा हाताला आता इथे खाली मी फुल चेस्ट आहे ना आपली त्याचा मी चौथा घेणार इथे फुल चेस्टचा आपण चौथा घ्यायचा तुम्हाला लुझिंग हवी असेल तर तुम्ही इथे एक पॉईंट लुझिंग ठेवू शकता आणि खाली आपण कमरेचा चौथा घ्यायचा वेस्ट राऊंडचा आणि तिथे पण तुम्ही लुझिंग घेऊ शकता एक पॉईंट इतकी ठीक आहे तर आता इथे हे झालं सगळं आणि आता मला तर वा वाटत नाही फुल चेस्टमध्ये आणि वेस्ट राऊंडमध्ये लुझिंग ठेवावी कारण की तिथे फिटिंगचा पार्ट असतो तो फिटिंग परफेक्ट हवीच तिथे फक्त जिथे आपण म्हणजे ब्लाऊज आर्महोलच्या इथे काडगाल करतो तर तिथे तुम्ही एक पॉईंट इतकं लुजिंग ठेवू शकता काहीच हरकत नाही तिथे आणि जर एखादे म्हणजे काही लेडीजचं असं असतं की ऑपरेशन वगैरे हो झालेले असतात काही म्हणजे कारणं तर त्या लोकांसाठी तुम्ही अर्धा इंच एका पॉईंटच्या जागेला अर्धा इंच घेऊ शकता त्यांना लुझिंगचे ब्लाऊज म्हणजे वापरावे लागतात त्यांना सहन होत नाही तर त्यावेळेला तुम्ही तिथे अर्धा इंच घेऊ शकता प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे कस्टमरला तुमच्या कसं आवडतं त्या हिशोबाने तुम्ही तिथे लुझिंग ठेवायची ठीक आहे असं फिक्स नाही की तुम्ही इतकीच ठेवायची जर तुमच्या कस्टमरला जसं लुझिंग आवडत असेल त्या हिशोबाने तुम्ही ठेवायची तिथे तर हे सगळं आपलं स्टिच झालेलं आहे ब्लाऊज तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगायचा आहे तुम्हाला हा ओपन करून दाखवते मी पूर्ण ब्लाऊज कसा स्टिच झालेला आहे आपला हा तर ही बॅकसाईड होती तर बॅकसाईड तुम्ही म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही हा ह्याची डिझाईन बघू शकता तुम्ही तर ही झाली आणि इथे बघा फ्रंट पण खूप छान आलेला आहे कुठे म्हणजे चून वगैरे असं किंवा फुगा वगैरे येत नाही या ब्लाऊजला आणि बघा तुम्ही ह्याची कटिंग एकदा म्हणजे मी कटिंग दिलेली आहे त्या प्रमाणे कटिंग करून बघा तुम्हाला नक्की आवडेल स्टिच करून पफ वगैरे परफेक्ट येतात ह्याच्यामध्ये काहीच म्हणजे प्रॉब्लेम येत नाही स्लूज पण बघू शकता तुम्ही परफेक्ट येतात तर तुम्ही बघा एकदा कटिंग करून तुम्हाला नक्की आवडेल आणि हे तुम्ही म्हणजे मी इथे प्रेस करून झालं आणि प्रेस करून झाल्यानंतरचे हे फोटोज तुमच्याशी तुमच्यासोबत शेअर करते तर कसा वाटला मला सांगा कमेंटमध्ये ठीक आहे तर, 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 तर मी आज कमेंट वाचून दाखवते आजच्या म्हणजे मागच्या व्हिडिओमधल्या तर मला दोघींच्या कमेंट खूप अतिशय आवडल्या तर त्यामध्ये एक आहे की अर्चना नाईक म्हणून तर त्यांनी मला खूप छान म्हणजे कमेंटही केली आणि सल्लाही दिलेला आहे तिथे तर मी तो सल्ला नक्की मी म्हणजे ट्राय करणार आणि ह्या व्हिडिओमध्ये केलेला आहे तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये तर त्यांनी मला कमेंट अशी केली की हाय शीतल यू आर व्हेरी टॅलेंटेड युअर टीचिंग मेथड इज ऑल्सो नाईस बट ओनली वन मिस्टेक इज दॅट वॉट एवर यू टीच इज व्हेरी फास्ट सॉरी खरंच मी नेक्स्ट टाईम नक्की म्हणजे प्रयत्न करते मी नेहमी आणि करेन मी अजून एकदा तर म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि काय प्लीज लिटल बीट स्लोली विल इन्क्रीज युअर सबस्क्रायबर्स थँक्यू यु व्हेरी मच अर्चना नाईक तुमची कमेंट खूप छान होती मला तुम्ही सजेस्ट केलंच खूप छान तर मी नक्की ट्राय करणार पुढच्या व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये केलेला आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मी नेहमी ट्राय करत राहील कारण तुमच्यासारख्याच मला भरपूर जणांनी सल्ला सल्ले दिलेले आहेत की थोडंसं स्लो करा तर माहीत नाही का माझ्याकडून ते का होत नाही म्हणजे मी ट्राय तर भरपूर करत असते पण नेक्स्ट टाईम अजून एकदा ट्राय करेन मी तर पुढची कमेंट ही आशा खामकर यांची आहे ह्यांनी देखील खूप पॉझिटिव्ह कमेंट केलेली आहे मला तर खूप मला म्हणजे खूप छान वाटलं वाचून तर त्यांनी कमेंट अशी केली की के खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे सांगण्याची पद्धत देखील खूप छान आहे ब्लाऊज कटिंग करताना खूप सहज सोपे होईल या व्हिडिओमुळे खूप जणांना मदतही होईल थँक्यू आशा आणि अर्चना तुमच्या कमेंट खूप छान होत्या मला आवडल्या म्हणून मी इथे मेन्शन केलेल्या आहेत असं नाही की मला बाकीचे जे कमेंट करतात त्या आवडत नाही त्या पण खूप छान आहे त्यांना पण खूप खूप म्हणजे खूपच धन्यवाद तुम्ही एवढे म्हणजे छान छान पॉझिटिव्ह मला म्हणजे कमेंट करता आणि मला मस्त माझा जो म्हणजे माझ्यामध्ये जे पॉझिटिव्ह थिंकिंग वाढवता की नेक्स्ट व्हिडिओ मी अजून छान तुमच्यासाठी करावेत यासाठी तर थँक्यू खरंच आणि तुमचा सगळ्यांचा असाच सपोर्ट नेहमी असू दे माझ्यासोबत कारण की त्या सपोर्टची मला खूप म्हणजे खूपच गरज आहे चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय